गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सरकारी यंत्रणा अद्याप पोहोचली नसली तरीही पूरग्रस्तांना मदत करण्यात वाळपई काँग्रेसनं पुढाकार घेतलाय. वाळपई मतदारसंघातल्या 325 पूरग्रस्तांपर्यंत आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवली असल्याचं वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी सांगितलंय. पुराचा मोठा फटका वाळपई मतदारसंघातल्या सोनाळ, कुडशे, वाळपई पालिका, खडकी, खडकी शिवाजीनगर, बाराजण, खोतोडे, गुळेली, कणकिरे, गांजे, ताकवाडा, उसगाव, सोनारभाट आणि तिळार भागाला बसला. यात सुमारे 350 कुटुंब उघड्यावरती आली. वाळपई काँग्रेसने पुराच्या दिवशीच मदतकार्य सुरू केलं. वाळपई गट समितीने प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेट देऊन पुरात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि त्यांना आवश्यक वस्तूंचं वितरणही केलं. त्या ज्या दिवसा महापूर आला त्या दिवसापासून आम्ही आज 5 दिवस सतत वाळपईचो मतदारसंघ दौरा करीत असा, सगळ्यांच्या घराघरा वाचत असा आणि कोणाची समस्या किती झाला, पूरग्रस्त किती नुकसानी झाला याचो आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असा. आम्ही पाहणी करूंक ना तर प्रत्यक्ष वचून आम्ही त्यांना कडधान्याचे वाटप केले आणि आजपर्यंत आम्ही 300 ते 325 घरांच्या घरापर्यंत पावले आणि त्यांना कडधान्याचे वाटप केले. तिथून आमका बऱ्याचशा लोकांनी हेल्प केलो आणि त्या हेल्प केल्यामुळे आमका आज हे आमच्या जे मतदार वाळपई मतदारसंघात 300 ते 325 घरापर्यंत आमका वचपाचे आमका एक बरे मार्ग मिळाला.